तिमित त्याला दुसरे पत्र एक नमस्कार व ख्रिस्त असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवचनाची घोषणा करण्यास देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याचकडून प्रिय मुलगा तिमित्त याला देवपिता आणि ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्यापासून कृपा दया व शांती असो माझ्या पूर्वजाप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध विवेकभावाने सेवा करतो त्या देवाचे मी उपकार मानतो आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो तुझी आठवून तुला भेटण्याची उत्कंठा धरतो यासाठी की मी आनंदाने पूर्ण व्हावे तुझ्यातील निष्कपट विश्वासाची मला आठवण होते जो पहिल्यांदा तुझी आजी लोईस मध्ये होता आणि तुझी आई युनिकेमध्ये होता आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्ये आहे आस्था व हिम्मत धरावी म्हणून बोध या कारणासाठी मी तुला आठवण करून देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर कारण देवाने आत्मा दिला नाही तर सामर्थ्याचा प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाच धरू नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाच धरू नको तर सुवार्थेसाठी देवाच्या सामर्थ्याप्रमाणे तू माझ्याबरोबर वर दुःखाचा वाटा घे त्याने आम्मांस तारले आणि पवित्र पाचारण केले आम्ही काही स्वतकृत्य केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशू मध्ये आम्ही दिली होती पण जी आता आम्मांस आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रगट होण्याने दाखवली गेली आहे ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्थेद्वारे अविनाशीपण व जीवन प्रकाशात आणले मला त्या सुवार्थेचा घोषणा करता प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते आणि या कारणामुळे मी सुद्धा दुःख भोगीत आहे परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्यास मी ओळखतो आणि माझी खात्री पटली आहे की तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपवले आहे त्याचे तो रक्षण करेल ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला तो नमुना ख्रिस्त येशूतील विश्वास व प्रीती यामध्ये बळकट धर आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर आशिया प्रांतामध्ये असणाऱ्या सर्वांनी मला सोडले आहे हे तुला ठाऊकच आहे त्यामध्ये फुगल व हरमगनेस आहेत अन से फराच्या घरावर प्रभू दया दाखव कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे आणि माझ्या तुरुंगात असण्याची त्यास लाज वाटली नाही उलट रोम शहरामध्ये असताना त्याने माझा तपास लागेपर्यंत झटून माझा शोध केला प्रभू करो आणि त्यास त्या दिवशी प्रभूकडून दया मिळो कारण माझ्या एपिसात कितीतरी प्रकारे माझी सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे दुसरे पत्र दोन। ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई माझ्या मुला तू ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या कृपेत बलवान हो माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारासमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकवण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांस सोपवून दे ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोज सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही यासाठी की त्यास आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे जर कोणी मल्लयुद्ध करतो तर ते नियमाप्रमाणे केल्यावाचून वाचून त्यास मुकुट मिळत नाही कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्यानेच पिकाचा वाटा घेणे योग्य आहे जे मी बोलतो ते समजून घे कारण प्रभू तुला या सर्व गोष्टींची समज देईल माझ्या सुवार्थेप्रमाणे जो मरण पावलेल्यातून उठवलेला दाविदाच्या वंशातला येशू ख्रिस्त याची आठवण कर कारण त्या सुवार्थीमुळे मी दुःख सहन करत आहे येथपर्यंत की गुन्हेगाराप्रमाणे साखर दंडांनी मला बांधण्यात आले पण देवाचे वचन बांधले गेले नाही यामुळे देवाच्या निवडलेल्यासाठी मी सर्व काही धीराने शोषित आहे म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सरोकारचे गौरव प्राप्त व्हावे हे वचन विश्वसनीय आहे की जर आम्ही त्याच्यासह मरण पावलो तर त्याच्याबरोबर जिवंती राहो जर आम्ही दुःख सहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुद्धा करू जर आम्ही त्यास नाकारले तर तो सुद्धा आम्हाला जर आम्ही अविश्वासी आहोत तर तो अजून विश्वासू आहे कारण तो स्वतःला नाकारू शकत नाही देवाला न पटलेला काम करी लोकस या गोष्टीची आठवण करून देत राहा देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की शब्द युद्ध करू नका असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही जे कोणाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्याच्या नाशास कारण होते तू सत्याचे वचन योग्य रीतीने सांगणारा असा आणि जे काम करतोस त्यामध्ये लाज वाटण्यासारखे काहीही कारण नसलेला देवास स्वीकृत असा कामकरी होण्याचा प्रयत्न कर पण पन अमंगळपणाचा रिकामा वादविवाद टाळ कारण तो लोकांस देवापासून अधिक अधिक दूर नेतो आणि अशा प्रकारे वादविवाद करणाऱ्यांची शिकवण कर्करोगासारखी पसरते या लोकांमध्ये हुमनाय आणि फिलेत आहेत ते सत्यापासून दूर गेले आहेत पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करतात तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहिला आहे त्यास हा शिक्का आहे की प्रभू जे त्याचे आहे त्यांना ओळखतो आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे मोठ्या घरात केवळ सोन्या चांदीची भांडी असतात असे नाही तर लाकूड व माती यापासून बनवलेलीही असतात काही सन्मानास व काही अवमानास नेमलेले असतात म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करेल तर तो पवित्र केलेले मालकाला उपयोगी पडणारे प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल पण पन तरुणपणाच्या वासनापासून पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात अशा बरोबर नीतिमत्व विश्वास प्रीती आणि शांती यांच्या मागे लाग परंतु मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादापासून दूर राहा कारण तुला माहीत आहे की त्यामुळे भांडणे निर्माण होतात देवाच्या सेवकांनी भांडू नये तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे तसे शिक्षणात कुशल व सहनशील असावे जे त्यास विरोध करतात त्यांना लिनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरे पण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चाताप करण्याची बुद्धी देईल आणि सैतानाने आपल्या इच्छेप्रमाणे पकडून नेलेले त्याच्या फसातून सुटून शुद्धीवर येतील दुसरे पत्र अध्याय तीन जवळ येऊन ठेपलेली संकटे परंतु शेवटच्या काळामध्ये संकटाचा दिवस आपल्यावर येईल हे समजून घे लोकस्वार्थी धनलोभी बडाईखोर गर्विष्ट निंदा करणारी आई वडिलांची आज्ञा न मानणारी अनुपकारी अधार्मिक इतरावर प्रीती न करणारी क्षमा न करणारी चहाडखोर असंयमी क्रूर चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी विश्वासघातकी उतावीळ गर्वानी फुगलेली देवावर प्रीती करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारी अशी होतील ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील त्यांच्यापासून नेहमी दूर राहा मी हे म्हणतो कारण त्यांच्यापैकी काही घरात शिरकाव करतात व पापाने भरलेल्या सर्व प्रकारच्या वाईट भरलेल्या कमकुवत स्त्रियावर ताबा मिळवतात अशा स्त्रिया नेहमी शिकवण्याचा प्रयत्न करतात पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत यात्रेस व याब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा ही माणसे सत्याला विरोध करतात ज्यांची मने भ्रष्ट आहेत व विश्वास अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी माणसे आहेत ते पुढे अधिक प्रगती करणार नाहीत कारण जसा त्यांचा मूर्खपणा प्रगट झाला तसा यांचा मूर्खपणा सर्वांना प्रगट होईल संकटापासून बचाव तरीही तू माझी शिकवण वागणूक जीवनातील माझे ध्येय माझा विश्वास माझा धीर माझी प्रीती माझी सहनशीलता माझा झालेला छळ माझ्यावर आलेली संकटे ही ओळखून आहेस अंत्युखिया युकुन्या आणि लुसर या शहरामध्ये ज्या गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या जो भयंकर छळ मी सोसला ते माझे दुःख तुला माहीत आहे परंतु प्रभूने या सर्व त्रासापासून मला सोडविले खरे पाहता जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुद्ध जीवन जगू इच्छितात त्या सर्वांचा छळ होईल पण दुष्ट लोक व बोंधू लोक इतरांना वरचेवर फसवत राहतील आणि स्वतःही फसवून अधिक वाईटाकडे जातील पण तुझ्या बाबतीत ज्या गोष्टी तू शिकलास व ज्यावर तुझा विश्वास आहे त्या तू तशाच धरून राहा तुला माहीत आहे की तू आपल्या बालावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे ते ख्रिस्त येशूमधील द्वारे तुला शहाणे बनवण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेनं लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास वाईटाचा निषेध करण्यास चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे यासाठी की देवाचा मनुष्य तरबेज होऊन पूर्णपणे प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा निमित्त त्याला दुसरे पत्र अध्याय चार सुयुद्ध केल्यावर मिळणारा मुकुट देवासमोर आणि जो ख्रिस्त येशू जिवंताचा व मूर्तांचा न्याय करील त्याच्या समक्ष त्याच्या प्रगट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव निषेध कर व बोध कर मी असे म्हणतो की कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते काल्पनिक कथाकडे लावतील पण तू सर्व परिस्थितीत सावधानतेने वाघ दुःख सहन कर सुवार्थेची घोषणा करण्याचे काम कर देवाने दिलेली सेवा पूर्ण कर कारण आता माझे अर्पण होत आहे व माझी या जगातून जाण्याची वेळ आली आहे मी सुयुद्ध केले आहे मी माझी धाव संपवले आहे मी विश्वास राखला आहे आता पुढे माझ्यासाठी जो नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे तो त्या दिवशी नीतीमान न्यायाधीश प्रभू मला देईल आणि केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल संदेश व नमस्कार माझ्याजवळ लवकर येण्याचा प्रयत्न कर कारण देमास मला सोडून थेसलनिका शहरास गेला आहे कारण त्यात जगाचे सुख प्रिय आहे क्रेस्त्रेकेस गलतिया प्रांतास गेला आहे व ती दालमतिया प्रांतास गेला आहे लूक मात्र मायाजवळ आहे जेव्हा तू येशील तेव्हा मार्कालाही तुझ्या बरोबर घेऊ नये कारण सेवेकरता तो मला उपयोगी आहे मी इपी शेरास पाठवले आहे त्रोवास शेरात कारपाच्या घरी राहिलेला माझा झगा येताना घेऊ नये तसेच माझी पुस्तके विशेषतः चर्मपात्राच्या गुंडाळ्या घेऊ नये आलेक्झांद्रा तामटाने माझे खूप नुकसान केले आहे त्याने केलेल्या त्याच्या कृत्याबद्दल देव त्याची फेड करील त्याच्यापासून स्वतःचे रक्षण कर कारण त्याने आपल्या शिक्षणाला जोरदारपणे विरोध केला होता पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही त्याऐवजी ते, ते सर्व मला सोडून गेले देवाकडून हे त्यांच्याविरुद्ध मोजले जाऊ नये प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दि दिले यासाठी की माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व परराष्ट्रीय ती ऐकावी आणि त्याने मला सिंहाच्या मुखातून सोडवले प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील त्या सदा सर्व काळपर्यंत गौरव असो आमेन प्रिस्किल्ला अकिल्ला आणि अनसेफिराच्या घरातील लोकांस सलाम सांग एरास्त करीन शहरात राहिला तर मी मिलेता शेरात सोडले कारण तो आजारी होता तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर युबुल पुदेस लीन व कौलदिया व इतर सर्व बंधू तुला सलाम सांगतात प्रभू तुझ्या आत्म्यासोबत असो देवाची कृपा तुम्हा सर्वाबरोबर असो